हे जे स्ट्रगलवरनं आम्हाला इतक्यांदा प्रश्न विचारले जातात आणि विचारले गेलेत दीपाली, मी तुला अत्यंत अभिमानाने आणि अत्यंत छाती ठोकपणे असं सांगते की प्रसादच्या फील्डमध्ये प्रसादच्या बॅचचे, म्हणजे मी प्रसादच्या बॅचचे म्हणते हा, परत एकदा अंडरलाईन करते, प्रसादच्या आधीचे ही सिनियर अभिनेतेही नाही म्हणत आहे आणि मी नंतरच्याही बॅचचे म्हणत नाही आहे, प्रसादच्या बॅचची जेवढी मुलं बाहेरून आली त्या सगळ्यांमध्ये मी स्टॅम्प पेपरवर लिहून देते, प्रसाद इतका स्ट्रगल कोणीही केलेला नाही. काम मिळवण्यासाठी, पोट भरण्यासाठी, संसार टिकवण्यासाठी, म्हणजे अनेक आपल्याच जवळचे जे आपले मित्र असतात, मैत्रिणी असतात, त्यांनीच मागे बोललेल्या काही गोष्टी जेव्हा कानावर येतात आपल्याबद्दल ना, तेव्हा मला हे सांगावं असं वाटतं की अनेकदा लोकांना जे आपण गमतीत मगाशी म्हणलं की लोकांना वाटतं काय तेच स्ट्रगल ऐकायचा, तर तो आम्हाला सांगायचा नाही आहे जाणीवपूर्वक. आम्ही जेव्हा कुठेतरी इंटरव्ह्यूला जातो आणि ते प्रश्न विचारले जातात तेव्हा त्याची उत्तरं दिली जातात. आम्ही त्याच्यावर काही कादंबरी आणि पुस्तक लिहितच नाही आहोत की ऐक, आम्हाला जगायचं होतं, आम्हाला सर्व्हाइव्ह व्हायचं होतं आणि आम्हाला लग्न करून संसार, सो हे आम्ही आमच्याचसाठी केलं आहे, काही कुणावर उपकार नाही केले. पण ऑफकोर्स ते करणं आणि त्यावेळेला मुंबईत येऊन त्या ठिकाणी उभं राहणं कामासाठी, म्हणजे असंही प्रसादबद्दल बोललं जातं, अत्यंत सी दर्जाचे सिनेमे प्रसादने केलेत, ऑफकोर्स केलेत आणि मला नाही वाटत की कुठल्याही कलाकारांनी ते केले नसतील, पण प्रसादनी तेव्हा ते करणं कसं चुकीचं होतं हे काही लोकं जी मला बोलली आहेत ते मला दिसले नंतर तसेच पिक्चर करताना, पण जेव्हा ती ही लोकं बोलली आहेत ना, तेव्हा बायको, दोन मुलं आणि त्याचं घर, अशी कुटुंब जेव्हा चालवायची असतात एका माणसाला तेव्हा काही कामं करावी लागतात. कुणाचा काय, कुणाच्या घरात लूटमार नाही केली आहे किंवा काही कुणाच्या घरी डाका नाही घातला आहे किंवा काही क्राईम नाही केला आहे, पोट भरण्यासाठी काहीतरी कदाचित वाईट चुकीची पण असतील काही लोकांसाठी जी कामं केली आहेत, जी मान्यच करतोय आम्ही की केली असतीलच, पण त्यातनं चार पैसे येणार होते, मुलांच्या फिया जाणार होत्या, घरात अन्न शिजणार होतं, पोटं भरणार होती आणि तो परत दुसऱ्या दिवशी जाऊन कामाला शूटिंग करू शकणार होता. मुंबईत येऊन सर्व्हाइव्ह होण्याचा हा आमचा काळ हा आमच्यासाठी किती टफ होता हे मी कितीही वेळा आणि कुठल्याही इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं ना तरी ते, म्हणजे पुन्हा त्याचा बाजार नाही मांडायचा आहे मला, पण ते जेन्युनली तो स्ट्रगल केला आहे. काही लोक असं म्हणतात, एक गमतीने असं म्हणतात की नाही नाही मी काही स्ट्रगल नाही केला, मी अत्यंत सुखावह आणि मस्त फॅमिलीतनं आलो, छान राहिलो, ती चांगलीच गोष्ट आहे. म्हणजे ते तुम्ही केलेत म्हणून तुम्ही चुकीचे आहात किंवा असं काही माझं म्हणणं नाही, आमच्या नशिबी ते नव्हतं, हा आमच्या नशिबाचा भाग होता की आम्हाला स्ट्रगल करावा लागला, पण तो करावा लागला हे डिनाय नाही करू शकत आम्ही किंवा ते त्याच्याकडे दुर्लक्ष नाही करू शकत आम्ही, आम्हाला ते त्याचा अभिमान आहे. आणि आज जे तू म्हंटलीस की आजचा दिवस बघतोय आम्ही, तो कदाचित त्यामुळे कष्ट प्रसादनी इतके अशक्य केलेले आहेत. डे नाईट डे नाईट डे नाईट असा सलग 3 ते 4 दिवस त्यांनी काम केलं आहे. चौथ्या दिवशी तो घरी आला आहे. ई टी व्ही चालू होतं तेव्हा, अल्फा मराठी होतं, सह्याद्री, अशा तिन्हीही चॅनलवरच्या सिरियल्स तो करत होता. म्हणजे काउंट न करता येण्यासारखे रोल असतील कदाचित, पण त्यावेळेला ते तो हा एक सीन मला विक्रम गोखल्यांबरोबर आहे, हा एक सीन मला अशोक सराफांबरोबर आहे, अशा लोकांबरोबर आहे म्हणून मी केलं, कारण मला आत्ता प्रूव्ह करता येईल आणि मला थोडे पैसे मिळतील. म्हणजे तेव्हा काही तो गाडीने फिरत नव्हता, तेव्हाही तो ट्रेननेच जाऊन हे सगळं करत होता, तर ते ट्रेनचं तिकीट सुद्धा परवडण्यासाठी काही कामं करावी लागत होती, म्हणजे काढण्यासाठी. अशा खूप गोष्टी आहेत की मला हे जेव्हा असं ऐकायला येतं तेव्हा वाईट वाटतं की म्हणजे आता हे आपल्याकडे ट्रोलर्स जे काही पीक आलेलं आहे की अनेकदा आमच्या स्ट्रगलबद्दल आणि ह्याच्याविषयी बोलतात की प्रत्येकाचा स्ट्रगल आहे असं मी म्हणते. ज्या माणसाने कमेंट केली आहे ना त्याच्याही लाईफमधला स्ट्रगलच आहे काहीतरी म्हणून तो फ्रस्ट्रेट होऊन लिहितोय, ते त्याला कळत नाही आहे विचारायला. पण माझा प्रॉब्लेम हा आहे की ते ट्रोलर्स नाही जास्त त्रास देत, आमच्या जवळची लोकं जेव्हा बोलतात तेव्हा त्याचा त्रास होतो.